क्रीडा क्षेत्रामध्ये एक चिंताजनक बाब आहे. टर्मिन या नावाचं इंजेक्शन विशेषतः कुस्ती आणि ॲथलेटिक्स म्हणजे आज पोलीस भरती मिलिटरी भरतीमध्ये जे युवक सहभागी होत आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर हे इंजेक्शनचा वापर होतो. मी गेल्या महिन्यामध्ये सोलापूरचे ड्रग इन्स्पेक्टर यांच्याकडे याबाबतीत तक्रार केली आणि त्याच पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे केली आणि मागच्या 2-3 दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांकडे केली. अनेक युवक या इंजेक्शनचे व्यसनाधीन होत आहेत आणि याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहेत, त्यांच्या फिटनेसवर परिणाम होतो आहे आणि ब्लॅकमध्ये हे औषध फक्त डॉक्टरांसाठी उपलब्ध झालं पाहिजे तर खेळाडूंना उपलब्ध होते आणि सहजासहजी उपलब्ध होते आणि याचा अनेक दुष्परिणाम आम्ही गेल्या वर्षभरामध्ये अभ्यास करून पाहिले की अनेक युवक हे उग्र होत आहेत आणि स्पर्धेपेक्षा म्हणजे डोपिंगमध्ये सुद्धा ह्यावरती बंदी आहे तरी पण युवक हे आपल्या क्रीडा प्रकारांमध्ये वापर करतायत आणि असं असूनसुद्धा इतर गोष्टींसाठीसुद्धा युवकांचा वापर सुरू झाला आणि यातून मारामारी, गावात सामाजिक तंटे निर्माण होणे अशा अनेक बाबी समोर आल्या. म्हणून मी मनावर घेतलं आणि शासनाकडे तक्रार करायचं ठरवलं आणि चिंताजनक बाब आहे की मोठ्या प्रमाणावर ह्या इंजेक्शनची विक्री अनेक मेडिकल्स वितरित करतायत. आमच्याच तालुक्यात, आमच्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ह्याची विक्री निदर्शनासाठी. असंच जर चालत असेल तर प्रत्येक जिल्ह्यात आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि देशात किती प्रमाणावर ह्याची विक्री होत असतील आणि किती मुलांचं आयुष्य वाटोळं होत असेल. म्हणून मी शासनाकडे मागणी केलेली आहे की या इंजेक्शनवर मोठ्या प्रमाणावर ही चौकशी झाली पाहिजे. कारण का हे इंजेक्शन तर डॉक्टरांना वापरण्यास परवानगी असताना सर्वसामान्य नागरिकांना कसं उपलब्ध होते त्या सर्व लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून शासनाने प्रयत्न करावेत अशी माझी विनंती आहे.